वाशिमप्रमाणे बुलडाण्यामध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत पाहायला मिळणार आहे. प्रतापराव जाधव 3 वेळा विजयी झालेले आहेत, चौथ्यांदा पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे. तर त्यांच्या विरोधात अगदी नवखे ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे. निश्चितपणे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान निश्चितपणे प्रतापराव जाधव यांच्यासमोर आहे. सलग चौथ्यांदा खासदार होण्याची जी एकूणच रेस आहे ती या ठिकाणी बुलढाण्यामध्ये बघायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं प्रचार या ठिकाणी सुरू आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितपणे अँटी इनकम्बन्सीचा एक फॅक्टर जो आहे तो बुलढाण्यामध्ये काम करू शकतो अशा पद्धतीचं एक अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवला जातो आहे. मात्र सध्या परिस्थितीमध्ये शिंदे गटाकडून ज्या पद्धतीनं प्रोजेक्शन केलं गेलं प्रतापराव जाधव यांचं, ज्या पद्धतीच्या सभा या ठिकाणी झालेल्या आहेत त्या एकूणच जर आपण बघितल्या तर निश्चितपणे हा विजय जो आहे तो प्रतापराव जाधव यांच्यासाठी फार काही अवघड आहे असं वाटत नाही आहे. कारण एकूणच या संपूर्ण निवडणुकीच्या मध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित करण्यात आले होते. खेडेकर यांच्याकडनं देखील एक तगडं आव्हान जे आहे ते यानिमित्तानं उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी जे काही स्थानिक पातळीवरचे जे मुद्दे आहेत ते प्रकर्षानं विरोधकांकडनं मांडले गेले होते. गेल्या 3 टर्मपासून प्रतापराव खासदार असताना देखील या ठिकाणी कामं झाले नाहीत अशा पद्धतीचा एक प्रचार जो आहे तो सातत्यानं या ठिकाणी करण्यात आला होता. मात्र ज्या पद्धतीनं प्रचाराचं तंत्र, प्रचाराची यंत्रणा जाधव आणि एकूणच शिंदे गटाकडनं राबवली गेली आहे त्यामुळे आता या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीमध्ये सलग चौथ्यांदा प्रतापराव जे आहेत ते आपलं विजयश्री खेचून आणतात का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी नेमकी किती टक्क्यांपर्यंत जाते यावर देखील या संपूर्ण मतदारसंघाचं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे. आणि त्यामुळे आजच्या या मतदान प्रक्रियेकडे देखील मोठ्या प्रमाणात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात काल रात्री या ठिकाणी झालेला आहे. मतदानासाठी आता सुरुवात झालेली आहे. नागरिकांनी मतदान करावं यासाठी आवाहन केलं जात आहे. राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे आणि TV9 मराठी सुद्धा हेच आवाहन करत आहे.